नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपली चालू आहे चालू घडामोडीची टार्गेट सिरीज आणि आज आहे 15 सप्टेंबर 2024. तर आत्ता ज्यावेळेला हा व्हिडिओ अपलोड करतोय, इथून पुढे उद्याचा व्हिडिओ उपलब्ध होण्याआधी तुम्हाला जे काही टार्गेट सांगितलेले असतील करंट अफेअरचे, हे तुमचे वाचून पूर्ण व्हायला पाहिजेत. तर त्यासाठी आपली ही टार्गेट सिरीज आपण कंटिन्युअसली चालू घडामोडीची चालवतोय, कारण ह्या विषयाकडे थोडंसं निग्लेक्ट आपलं होत राहतं आणि परीक्षा जवळ आल्यानंतर आपल्या हा विषय कंप्लीट पण होत नाही, त्याचे रिव्हिजनसुद्धा होत नाही. म्हणून आपण ही टार्गेट सिरीज तुमच्यासाठी आपण चालू केलेली आहे. ठीक आहे, ही टार्गेट सिरीज कोणासाठी आहे? कंबाईनची पूर्वपरीक्षा 2024 जे कोणी देणार असतील, प्लस जे कोणी 2025 राज्यसेवा असू दे किंवा मग कंबाईनचे असू दे, जे तयारी करत असेल त्यांच्यासाठी टार्गेट सिरीज आहे. तर सर्वांनी नक्कीच व्हिडिओला लाईक करत चला, चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या. ज्यांना कुणाला जेके टूरच्या PDF मराठीमध्ये हव्या असतील त्यांना लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे, प्लस राष्ट्रीय घडामोडीची सिम्प्लीफाईडची MCQची PDF सुद्धा अवेलेबल करून दिलेला आहे 6 महिन्याची, तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करू शकता. आता आत्तापर्यंत आपण चालू घडामोडी जे आहेत ते कोणते आपण संपवलेले आहेत आत्तापर्यंत, तर ते चॅप्टर बघून घ्या एकदा. तर राष्ट्रीय घडामोडी, आंतरराष्ट्रीय घडामोडी, प्रादेशिक घडामोडी, राजकीय घडामोडी, महत्त्वाचे पुरस्कार, अहवाल निर्देशांक, प्रमुख नेमणुका, विज्ञान तंत्रज्ञान, अंतरिक्ष घडामोडी आणि आर्थिक घडामोडी आता आपला चॅप्टर चालू आहे. म्हणजे 9 चॅप्टर आपण आपले चालू आहेत आणि 10वा चॅप्टर आपला सिम्प्लिफाईडचा अंक 32 आणि 33 चालू आहे, लक्षात ठेवा. नंतर फेब्रुवारी ते जुलै 2024 परिक्रमाचं मासिकमधून जागतिक घडामोडी संपवले, राजकीय आणि घटनात्मक घडामोडी संपवले, महाराष्ट्र घडामोडी सगळ्या संपवलेल्या आहेत आणि आज आपला विज्ञान आणि तंत्रज्ञानसुद्धा चॅप्टर जो आहे तो संपून जाणार आहे फेब्रुवारी ते जुलै 2024 सहा महिन्याचा टोटली. त्याच्यानंतर जे के टोडेच्या MCQ तुम्हाला सांगितलं, दररोज 25 ते 30 प्रश्न न चुकता तुम्हाला वाचायचेच आहेत. ठीक आहे, कसल्याही परिस्थितीमध्ये, कारण 1.5 वर्षाचं करंट अफेअर्स तुम्हाला करून जाणं परीक्षेला कंपल्सरी गरजेचं आहे. तर सगळ्या PDF JK2च्या मराठीमध्ये अवेलेबल आहेत, तुम्ही व्हिडिओचं डिस्क्रिप्शन चेक करू शकता. तर बघा, इथून पुढे आता फक्त विचार करत राहू नका, कारण कंबाईनच्या पूर्वपरीक्षेला जरी 90 दिवस जरी आपण पकडले तरी दररोज एकच तास तुम्हाला किमान 1 तास आणि जास्तीत जास्त 1.5 ते 2 तास तुम्हाला करंट अफेअरच्या प्रिपरेशनला वेळ मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कंप्लीटली 1.5 वर्षाचं करंट अफेअर्स क्लिअर करायचं आहे. त्याच्यामुळं अजिबात गाफील न राहता या विषयाकडे थोडंसं गांभीर्यपूर्ण बघायला सर्वांनी सुरुवात करा, चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा. नंतर जर पुढच्या महिन्यामध्ये जर तुम्ही टार्गेट बघायला गेला तर तुम्ही 1 महिना कुठेतरी मागे फेकलेला असाल, त्याच्यामुळं जर तुम्हाला वेळ घालवायचा असेल तर सर्वांनी चॅनल आपलं ज्याचे सबस्क्राईब करून ठेवा. आपला टार्गेटचा कालावधी आहे 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2024. आपण 1 ऑगस्ट पासून टार्गेट कालावधी जो आहे तो चालू केलेला होता. ठीक आहे, आणि आज जवळपास 15 सप्टेंबर उजाडतोय, तर जवळपास 1.5 महिना झाला तरी अजून आपण 6 महिन्याचेच करंट अफेअर्स क्लिअर करतोय. कारण का? कारण आपल्याला त्या विषयाला मिळणार जो वेळ तो अत्यंत कमी आहे, म्हणजे कमीत कमी 1 तास आणि जास्तीत जास्त 1.5 ते 2 तास आपल्याला द्यायचे आहेत. त्याच्यामुळे अजून सुद्धा आपण 6 महिन्याचेच क्लिअर करतो. ह्यावरून तुम्हाला या सिलेबसचा आवाका लक्षात आला असेल, त्याच्यामुळे ह्या विषयाकडे थोडंसं तुम्ही गांभीर्यपूर्ण बघायला सुरुवात करायची आहे. काय संपवायचं आहे आपल्याला? January 24 ते June 2024 चालू घडामोडी ज्या ते संपवायच्या आहेत. यासाठी संदर्भ सोर्सेस आपण सिम्प्लिफाईडचा अंक 32 आणि 33, परिक्रमाचं मासिक February ते July 2024 आणि JK2च्या MCQच्या PDF आपण वापरतोय January 24 ते June 2024. त्याच्यामुळे हे सगळे सोर्सेस तुमच्याकडे उपलब्ध असणं फार गरजेचं आहे. आता सिम्प्लिफाईडचं तुमच्याकडे असेल अंक 32 ते 33, परिक्रमाचं मासिक सुद्धा तुमच्याकडे असतील, JK2च्या MCQच्या PDF जर मराठीमध्ये हवे असेल तर त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही सगळ्या PDF ज्या आहेत ते घेऊ शकता. आता आज तुम्हाला काय करायचं आहे बघा, तर सिम्प्लिफाईडचा अंक 33वा घ्या आणि त्याच्यामधून ज्या आर्थिक घडामोडी आहेत त्या तुम्हाला वाचायच्या, जे डिटेलमध्ये दिलेलं आहे त्या तुम्हाला वाचावे लागतील. कमीत कमी 1.5 तास तरी जो वेळ आहे या सगळ्यांना मिळून तुम्हाला लागणार आहे. तर याच्यामध्ये काय वाचायचं आहे बघा, FDI प्रवाहात 3.49% घट, RBIचा वार्षिक अहवाल 23-24, चीन सर्वात मोठा व्यापारी भागीदार, तरुणांच्या बेरोजगारीत केरळ अव्वल, 3 कंपन्यांना नवरत्न दर्जा, पहिला पतधोरण आढावा, रिझर्व्ह बँकेला 90 वर्ष पूर्ण, RBIच्या 3 उपक्रमांचे अनावरण, मनरेगा कामगारांच्या मजुरी दरात वाढ, जागतिक व्यापार आउटलुक, पहिल्या फ्युचर लॅब्स केंद्राचं उद्घाटन, ARC साठी भांडवल मर्यादेत वाढ आणि नेदरलँड भारताचे 3रे सर्वात मोठे निर्यात गंतव्यस्थान. तर ह्या ज्या आर्थिक घडामोडी आहेत त्या सिम्प्लिफाईडच्या अंक 33 आहेत, व्यवस्थित सगळ्या वाचून घ्या. त्यामधून तुम्ही नोट्स काढू वाटल्या तर नोट्स काढा, अदरवाईज तुम्ही अंडरलाईन हायलाईट करू शकता. ठीक आहे, तर आता नोट्स काढण्यापेक्षा सगळं अंडरलाईन किंवा हायलाईट करा, म्हणजे तिथे नजर फिरली की तुम्हाला ते पॉईंट लक्षात राहायला पाहिजे. त्याच्यानंतर आता परिक्रमाचं मासिक घ्या July 2024, त्याच्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान हे संपवायचं आहे. 4 पेजेस आहेत, जास्तीत जास्त 4 पेजेस आहेत, हेच तुमचं संपून राहायला पाहिजे आज. ह्याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे लिक्विड नायट्रोजन, दुसरा आहे R21 मॅट्रिक्स, एम मलेरिया लस, कर्करोगाची औषधे टिसले लिझुमॅब आणि झानुनू टिनिब, मलेरिया विरुद्ध लढण्यासाठी जनुकीय सुधारित डास, भारतातील पहिला क्वांटम डायमंड मायक्रोशिप इमेजर, 2025 क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय वर्ष, भारताच्या ट्रुएनॅट नामक TB डायग्नोस्टिक्स टेकची WHO मध्ये प्रशंसा, पाय चेकचा पहिला टप्पा यशस्वी आणि विज्ञान तंत्रज्ञान ॲट अ ग्लॅन्समध्ये
मायक्रोसॉफ्टद्वारे AI वर्धित को पायलट प्लस PCचं अनावरण. फिलिपिन्सची GM पिकांच्या उत्पादनावर बंदी. क्रायोनिक्स ISS मध्ये बहु औषध प्रतिरोधक रोगजनक. जपानकडून जगातील पहिल्या 6G डिव्हाइसचं अनावरण. आणि IIT धारवाडमध्ये नाविन्यपूर्ण फायर रेस्क्यू ड्रोनचं अनावरण. आणि प्लस दोन व्यक्तींची माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे, रघुनंदन कामत आणि AJT जॉनसिंग. ह्या दोन व्यक्तींची सुद्धा तुम्हाला माहिती देतच वाचणं हे गरजेचं आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला विज्ञान तंत्रज्ञान जुलै 2024 जे मासिक आहे त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला आज वाचून घ्यायचं आहे. 4 पेजेस आहेत, म्हणजे तुमचं विज्ञान तंत्रज्ञान हे 6 महिन्याचं सगळं संपून जाणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर JK Tour च्या PDF मधून दररोज तुम्हाला 25 ते 30 प्रश्न न चुकता वाचायचे आहेत January 24 ते June 2024 चे. ठीक आहे, तर हे सगळ्या याचे PDF जे आहेत ते मराठीमध्ये उपलब्ध आहेत. तुम्हाला त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल, तिथून तुम्ही ह्या PDF जे आहेत ते घेऊ शकता. दररोज न चुकता 25 ते 30 प्रश्न वाचा. JK Today, सिम्प्लिफाईड आणि परिक्रमा हे 3 सोर्सेस जरी तुम्ही चांगले केले तरी सुद्धा तुमचा चालू घडामोडीचा स्कोर जो आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने होऊन जाईल आणि तुमची प्रिलिम निघायला तुम्हाला जास्त अडचण येणार नाही. त्याच्यामुळं हे सोर्सेस तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळं सर्वांनी हे PDF घ्या आणि त्या वाचायला लवकरात लवकर सुरुवात करा. ठीक आहे, तर अशा प्रकारचे टार्गेट आहे. तर आय होप सर्वांना टार्गेट समजलेलं असेल. तर उद्याचा व्हिडिओ येण्याआधी सगळं तुमचं वाचून पूर्ण व्हायला पाहिजे. नंतर 1 महिन्यानंतर जर तुम्ही कॉमेंटमध्ये विचारलं की बाबा हे टार्गेट मी आता फॉलो करू शकतो का, तर त्यावेळेला वेळ निघून गेलेला असेल. त्याच्यामुळे सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला जे आहे ते मिळून जाईल. जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.